दूध दराच्या मुद्द्यावरून राज्यात आता पुन्हा एकदा विविध संघटना आक्रमक होण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्याशी विविध शेतकरी संघटनांची बैठक होऊन महिना उलटत आला तरी अद्याप त्यांनी कुठलीही भूमिका घेतलेली नाहीये. उसाप्रमाणे दुधालाही FRP लागू करणारा कायदा करण्यास सरकार सकारात्मक असून लॉकडाऊनपूर्वी दुधाला मिळत असलेला दर पूर्ववत करण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं. प्रत्यक्षात मात्र याबाबत कोणताही निर्णय अजून झालेला नाहीये. लॉकडाऊनपूर्वी दुधाला मिळत असलेला प्रति लिटर 35 रुपयांचा दर तातडीने सुरू करा, दूध उत्पादकांची लूटमार करता येणार नाही यासाठी खाजगी आणि सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करा, साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी FRP द्यावा अशा विविध मागण्या बैठकीत करण्यात आल्या होत्या. मात्र बैठक होऊन आता 1 महिना झाला तरी यावर कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. आम्ही सरकारवरती विश्वास ठेवायचा की नाही, आमचा आत्तापर्यंत अनेकांनी विश्वासघात केला असून आम्ही किती दिवस हे सहन करायचं असा सवाल किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी केलाय. आम्ही विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा सरकारवर, आम्ही माननीय मंत्री महोदयांवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हा प्रश्न आज 1 महिन्यानंतर आम्हाला पडलेला आहे. आमचा अनेक सरकारांनी विश्वासघात केलेला आहे, ही काही पहिली वेळ नाही. आमच्या अनेक आतापर्यंतच्या मंत्र्यांनी विश्वासघात केलेला आहे, परंतु आम्ही आंदोलन करायची, जीवाचं रान करायचं, जीवाची बाजी लावत सगळ्या शेतकऱ्यांनी लढायचं, तुम्ही चर्चा बोलवायची आणि चर्चेमध्ये जे ठरल्यानंतर परत एकदा जे चर्चेत ठरले त्यासाठी पण परत आंदोलनं करायची. हे शेतकऱ्यांनी किती दिवस करायचं, हे किती दिवस सहन करायचं? आज 1 महिना माननीय सुनील केदार साहेब आपल्या आश्वासनाला झालेला आहे. मात्र केवळ 2 रुपये 1 रुपया इतकाच भाव आज दुधाचा काही ठिकाणी वाढलेला आहे. मला आपल्याला सांगू द्यात की त्यानंतरच्या घडामोडी काय झाल्या. आमचे शेतकरी मित्र ऐकतायत आणि मला खात्री आहे की माझा हा जो आवाज आहे हा तळतळाट 1 महिनाभर मी संयम ठेवलेला आहे. उठसूट नेहमी आंदोलन करतात, उठसूट नेहमी सरकारला काहीतरी कोर्टामध्ये खेचण्याचा किंवा तुरुंग आपल्या जाब विचारण्याचा प्रयत्न करतात, आम्हाला काम करण्याची संधी देत नाही अशा प्रकारचे आरोप आमच्यावर होतात. म्हणून 1 महिना आम्ही वाट पाहिली ना सुनील केदार साहेब, 1 महिना वाट पाहिली ना अजितदादा साहेब, 1 महिना वाट पाहिली ना उद्धव ठाकरे साहेब, 1 महिन्यानंतर आज आम्ही ज्यावेळेस पाहतोय त्यावेळेस काही झालेले नाही. प्रमुख जे काही खाजगी दूध संघ आहेत त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगळे आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या बड्या नेत्यांची गुंतवणूक या संघांमध्ये असून या नेत्यांना नफा पोहोच होत असल्याचा आरोपही अजित नवलेंनी केलाय. परंतु एक उघड गुपित सुद्धा मला दूध उत्पादकांना सांगायचंय की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात याच्यामध्ये अंतर आहे. नावं देसाईंचं असतं, नाव दशरथ मानेंचं असतं, नाव मनोज तुपेंचं असतं, नाव शहांचं असतं किंवा नाव आमच्या नवलेंचं असतं किंवा नाव आणखीन कोणाकोणाचं असतं, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या अत्यंत बड्या लोकांची इन्व्हेस्टमेंट ह्या संघांमध्ये आहे आणि याच्यामध्ये जो प्रचंड नफा मिळतो हा नफा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या मोठ्या नेत्यांना हा पोच होत असतो ही बाब दूध उत्पादकांनी शांतपणाने समजून घेतली पाहिजे. मला तुम्ही फोन करता आणि विचारता की डॉक्टर काय झालं आपल्या लढ्याचं, काय झालं आपल्या बरोबरच्या चर्चेचं, काय झालं निर्णयाचं, का अंमलबजावणी होत नाही. अंमलबजावणी होत नाही याचं कारण दूध धंद्याचे दर काय असावेत, शेतकऱ्याच्या बद्दल धोरण काय असावं हे दुग्ध विकास मंत्री ठरवतो, दुग्ध मंत्री मंत्रालय ठरवतं, माननीय मुख्यमंत्री ठरवतात असा तुमचा जर समज असेल तर या समजामधून कृपा करून सगळ्यांनी हात जोडून सांगतो बाहेर या. दूध दरांच्या मुद्द्यांसह केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात 9 ऑगस्टला किसान सभेसह समविचारी संघटना सबंध महाराष्ट्रभर आंदोलन करणार असल्याचा इशाराही अजित नवलेंनी दिलाय. यावेळी दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना देखील घेरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आम्ही रणांगण सोडलं नाही, आम्ही रणांगण सोडणार नाही. 9, 10, 11 3 दिवस परत एकदा एल्गार हा संबंध देशभर होणार आहे. केंद्रीय कायदे रद्द करा ही मागणी असणार आहे, पण त्याचबरोबर स्थानिक मागण्या सुद्धा जोडून घेण्याची भूमिका किसान सभा आणि समविचारी संघटनांनी घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशा प्रकारचं आंदोलन परत एकदा उभं करणं आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणं याच्यासाठी 9, 10, 11 या 3 तारखेला आम्ही रणांगणामध्ये उतरतो आहोत. 9 तारखेला संबंध महाराष्ट्रभर परत एकदा दूध उत्पादकांचा आवाज बुलंद करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. किसान सभा पुढाकार घेईलच, पण एकट्या किसान सभेनं भूमिका घेऊन चालणार नाहीये.
सगळ्या वेगवेगळ्या ज्या शेतकऱ्यांच्या संघटना आहेत, मला आव्हान करायचंय की कोणता झेंडा, कोणता पक्ष, कोणता नेता, कोणाचं राजकारण, कोणाला आमदार व्हायचं, कोणाला खासदार व्हायचं, कोणत्या नेत्यांचं चांगुलपणा का लांगून चालन करायचं हे पाहण्याची ही वेळ नाहीये. शेतकरी मायबापाला 20 रुपये दर ज्यावेळी मिळतात आणि दुधाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढल्यामुळे सरकीचे साधे रेट देणं त्याला शक्य होत नाही, त्यावेळी त्याचा तळतळाट कृपा करून लक्षात घ्या. आणि म्हणून सगळ्यांनी 9 तारखेच्या आंदोलनामध्ये एकत्र यावं अशा प्रकारचं आव्हान किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करते. सुनील केदारांना आम्ही घेरणार आहोत, त्यांना आम्ही फोन केले, त्यांच्या पीएनला निरोप दिले, फॉलोअप करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जो शब्द दिलाय तो पाळा अशा प्रकारचं वारंवार आव्हान केलेलं आहे. परंतु त्यांनी जर ते ऐकणार नसतील तर 9 तारखेला पुन्हा एकदा एल्गार होईल. नवलेंनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय, त्यामुळे आता त्यांच्या या आंदोलनावर सरकार काय भूमिका घेणार, दुधाचे दर वाढणार का, उसाप्रमाणे दुधाला FRP चा कायदा लागू होणार का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रो 1 डिजिटल.